त्या सकाळ महोत्सव सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांचं आगमन झालेलं आहे आणि स्टेजवर व्यासपीठावर ते येतात आहेत. जोरदार टाळ्यांच्या रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख. महाराष्ट्रातलं सगळ्यात हसरं जोडपं असा मला त्यांचा उल्लेख करावासा वाटेल. टाळ्या अजून व्हायला पाहिजेत. थँक्यू. मला वाटतं ज्या सेलिब्रिटी कपलची आपण पुण्यातच नाही तर सगळ्या देशभरामध्ये चर्चा सध्या चालू आहे आणि ज्यांची आपण वाट बघत असतो ते इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत मला वाटतं आपण एका स्पेशल ट्रॅकनी करायला हवं. आणि तुमच्या टाळ्या त्या ट्रॅकबरोबर अपेक्षित आहेत. जोरदार टाळ्यांनी आणि जोरदार ट्रॅकनी आपण या दोघांचंही स्वागत करूया. आगामी चित्रपट आहे वेड, त्याचा आपण टीझर इथे बघूयात. मी विनंती करते टेक्निकल स्टाफला की त्यांनी टीझर प्ले करावा. प्रेम, प्रेम असतं समुद्रासारखं, कुणाच्या नशिबी लाट, कुणाच्या नशिबी काठ. प्रेम भरलेल्या ढगांसारखं, मन पाऊसही मनोदासही. प्रेम मुठीतल्या वाळूसारखं, मुठत्ता भरलेली आत्ता नाही. पण प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखे प्रेम करतात. काही प्रेमातलं वेड होतात. वेड तुझा नंतर मी सकाळच्या संचालिका माननीय मृणाल पवार यांना आमंत्रित करते व्यासपीठावर. त्यांनी रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांचा सत्कार करावा. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक माननीय श्रीराम पवार यांना पण विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यावं.
आणि यानंतर मी मुलाखत शब्द वापरणार नाही, आपण गप्पा मारूयात रितेश आणि जिनली अशी आपण सुरुवात करत आहोत. हॅलो, सो मला वाटतं की आज या स्वास्थ्यम सकाळ स्वास्थ्यम म्हणजे उपक्रमाच्या तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण आलो आहे. खरं तर पुण्यामध्ये दुपारी 1 ते 4 असा कार्यक्रम का ठेवला याचं तुम्हाला उत्तर कळलं असेल की झोप उडायला हवी म्हणून या दोघांना आपण खरं तर आज बोलवलं आहे. आणि हा त्यात रविवारची दुपार हा एक विशेष मुद्दा, हे खरं पुण्याचं वैशिष्ट्य की प्रेक्षक जरा ठळकपणे तो गोष्ट जास्त पद्धतीत पद्धतशीरपणे सांगू शकतात. आपण अशी दाद पण आहे बरं, एवढ्या मोठ्या संख्येने 1 ते 4 या वेळामध्ये पुणेकर उपस्थित आहेत तुमच्यासाठी. ॲब्सोल्युटली, हे कदाचित तुम्हा दोघांचं वेळ आहे आम्हाला लागलेलं. थँक्यू थँक्यू. आपण मराठीमध्ये चालेल प्रश्न विचारला, कुछ हिंदी में बात करते हैं कुछ मराठी में बात. जिनिली मराठी छान बोलतात मी ऐकलंय. इंग्लिश अधून मधून मराठी बोलतील, कधी इंग्रजी, सगळे भाषेचं प्रभुत्व आहे त्यांच्याकडे. खरं तर 6 भाषांमध्ये बोलायला हवं. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सुरुवातीला सांगतो आणि मग आपण गप्पांकडे वळूया. जेनेलिया देशमुख यांचा हा मराठी भाषेतला पहिला चित्रपट असला तरी भारतीय भाषेतला 6वा भाषेतला चित्रपट आहे. ही गोष्ट अत्यंत वाखाणण्याजोगी आहे आणि कदाचित म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी एक वेगळं महत्त्व या कार्यक्रमाला त्यांनी लावून दिलं आहे. पहिला प्रश्न दोघांसाठी, मेरे ख्याल से पिछले 20-22 सालों से आप एक दूसरे को जानते हो और पहली फिल्म तुझे मेरी कसम जो थी वो मेरी कसम के बाद वेड़ तक आज का सफ़र जो है 20-22 साल का, उतनी आप खुश नज़र आते हो हमेशा, उतना ही हंसते हो, उतना ही अच्छी तरीके से इंजॉय करते हो और फिल्में भी बनाते हो, क्या राज है इसका? दोनों भी आप जवाब दे सकते हैं. अरे सर्वप्रथम खूब खूब आभार, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि आपण म्हणाल्यासारखं रविवारची दुपार हे आणि ती पण पुण्यातली किती महत्त्वाची असते हे मला माहिती आहे आणि त्यात त्यात आम्हाला बोलवलं. खरंच पवार फॅमिलीचं मी अत्यंत आभारी आहे, सकाळ फॅमिलीचा मी अत्यंत आभारी आहे की स्वास्थ्यम ह्या कार्यक्रमामध्ये पहिलं वर्ष. खूप खूप शुभेच्छा. आणि एक असतं ना डिस्क्लेमर की ते टीझर दाखवला आणि मी सिगरेट पीत होतो, तर स्वास्थ्यमध्ये मला सांगू इच्छित मी सिगरेट पीत नाही, ते हर्बल सिगरेट्स होते. मी सिगरेटही पीत नाही, दारूही पीत नाही, पण काय कॅरेक्टर असलं करावं तर मग मी म्हणलं पहिलंच एक डिस्क्लेमर देऊन टाकतो टीझरमध्ये काय आहे. आमच्या दोघांचा प्रवास जवळपास 20-21 वर्षापूर्वी 2001 मध्ये सुरू झाला. 2003 आता जानेवारीमध्ये 3 जान 2023 20 वर्ष पूर्ण होतील आम्हा दोघांना. क्या बात. आणि ह्या 20 वर्षांमध्ये भरभरून प्रेम महाराष्ट्रातून मिळालं, देशातून मिळालं, खास करून मराठी प्रेक्षकातून मिळालं. आणि 10 वर्ष आम्ही काम केलं. 10 वर्षानंतर मुंबई फिल्म कंपनी या नावाने एक फिल्म कंपनी आम्ही स्थापित केली, त्यातून 5 मराठी चित्रपटांची निर्मिती झाली. येलो असेल, बालक पालक, लय भारी, फास्टर फेणे, माऊली, आता वेड. आणि मराठी भाषेचं वेडच हे वेगळं आहे की पहिल्यांदा जेव्हा मला दिग्दर्शन करायचं होतं मी ठरवलं होतं की माझा पहिला चित्रपट हा मराठीच असेल. याच अनुषंगाने रितेश आणि जेनेलिया तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. स्वास्थ्यम ही आपली कॉन्सेप्ट आहे आणि मानसिक स्वास्थ्यावर फोकस करून हा आपण फेस्टिवल, ग्लोबल फेस्टिवल भरवलेला आहे. तुमची कंपॅनियनशिप म्हणजे 10 वर्ष डेटिंग आणि 10 वर्ष प्रत्यक्ष लग्न ही 20 वर्षांची आहे. सो प्रश्न कॉमन असला तरी तो महत्त्वाचा आहे, 20 वर्ष एखादं नातं इतकं हसरं राहणं, इतकं प्रसन्न राहणं, याचं काय रहस्य आहे? म्हणजे विशेषतः आजच्या काळात जेव्हा खूप सेपरेशन्स होतात आहे आणि रिलेशनशिपमुळे खूप स्ट्रेस लोकांच्या जीवनामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की कुठलंही जरी रिलेशनशिप असेल, म्हणजे ते कपल असेल, डेटिंग असेल, लग्न असेल, मित्र असतील, आईवडील असतील, भाऊ असतील, तर हसणं हे फार महत्त्वाचं आहे. टू फाइंड ह्युमर इन युअर रिलेशनशिप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट.
कारण काय आहे ना, किती जरी तुम्ही दुःखात असाल, किती जरी तुम्हाला टेन्शन असेल, कोणी येऊन जर तुम्हाला हसवलं ना, ते टेन्शन स्ट्रेस फ्री एका सेकंडात होतं. अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लाफ्टर इन लाईफ ॲक्च्युली. अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वी नीड टू रिअली कल्टिवेट आर इमोशन्स इन अ वे दॅट वी सेलिब्रेट ह्युमर इन इच अदर्स कंपनी. आपण एकमेकांसोबत जरी असलो तरी पण आपण नेहमीच एकमेकांना आपण कसं समजून सांगू. कसं आहे की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ऑफकोर्स मतभेद असणार, स्ट्रेस असणार, परंतु एकत्रित येण्यासाठी त्या रिलेशनशिपमध्ये यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट विल मेक द अदर पर्सन स्माईल. अँड दॅट इज इम्पॉर्टंट. आय थिंक ते थोडंसा एफर्ट विच इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन टू पुट इन टू अ रिलेशनशिप ॲट एव्हरी स्टेज. आय फील ॲट एव्हरी स्टेज इफ यू पुट इन दॅट लिटल बिट ऑफ एफर्ट, ते जे स्ट्रेस आहे दॅट गेट्स क्लिअर्ड आउट ऑफ द वे. सो ते थोडं थोडं इज इम्पॉर्टंट. मला वाटते की मॅरेजेस ऑर रिलेशनशिप्स आर ऑलवेज वर्क इन प्रोग्रेस. सो अंटिल यू हॅव वर्क इन यू अँड यू गॉट अ गो विथ दॅट फील की दिस इज माय वर्क इन प्रोग्रेस, दिस इज अ ब्युटिफुल वर्क इन प्रोग्रेस अँड वील वर्क विथ इट. आणि एक गोष्ट मला अजून सांगायची की आता आपण म्हणत की 10 वर्ष डेटिंग, 10 वर्ष लग्न. एव्हरी डे लाईक शी इज वर्क इन प्रोग्रेस, वी आर एव्हर इव्हॉल्विंग. म्हणजे मी काल जे होतो तो मी आज नाही आहे, ती उद्या नसणार आहे. ही समज असणं रिलेशनशिपमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही जेव्हा भेटलो 20 वर्षापूर्वी, आज आम्ही ती लोकं नाही आहोत. लग्न जेव्हा झालं 10 वर्षापूर्वी, आज आम्ही ती लोकं नाही आहोत. कारण काय, आमचे पॅरामीटर्स बदलले आहेत, आमची वस्तुस्थिती बदलली आहे. लग्न जेव्हा झालं तेव्हा मुलं नव्हती, डेटिंग जेव्हा करत होतो तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. आता जेव्हा मुलं आहेत, तर यू नीड टू रिइन्व्हेंट लव रोमॅन्स इन युअर रिलेशनशिप ॲट एव्हरी गिवन स्टेज. प्रत्येक स्टेजला तुम्ही स्वतःच्या रिलेशनशिपला रिइन्व्हेंट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. बऱ्याच रिलेशनशिपमध्ये असं होतं की आपण पुढे निघून जातो आणि आपल्या मनात ती धारणा होती, नाही मला तू जशी आवडायचीस तशीच आज पाहिजे, तसं नाही. तुम्हीही बदललात, त्याही बदलणार आहेत. तर ह्या बदल जो आहे ना, त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्याला नर्चर केलं पाहिजे आणि हातात हात घेऊन ते तसंच पुढे चाललं पाहिजे. खूपच महत्वाचं आणि मला वाटतं मौलिक मुद्दा मांडलेला आहे रितेश यांनी. तुम्ही आता जे सांगितलं की तुमच्या रिलेशनशिपमध्ये बदल होत गेले, ते प्रत्येकाच्या आयुष्यातले बदल असतात, ते त्या त्या पडावानंतर ते पुढे आपण जात असतो. पण हे सगळं चालू असताना सुद्धा, एवढे ताणतणावाच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सुद्धा, तुम्ही जो तुमचा हास्याचा एक फॉर्म्युला जपलाय, मला वाटतं तुमच्या रील्सनी जे आम्हाला वेड लावलं आहे ना, ऑलरेडी लागलंय की नाही आपल्याला इथे? म्हणजे इथे सिनेमाचे जेवढे फॅन बसलेत तेवढे तुमच्या रील्सचे सुद्धा फॅन्स बसलेत. तर त्या रील्स बनवण्यामध्ये नेमकं डिरेक्टर कोण असतो दोघांपैकी? रितेश. आणि ते इनिशिएट कसं होतं किंवा कसं सुचतं, आम्हाला त्याविषयी ऐकायला आवडेल. नाही, ऍक्च्युली काय झालं होतं की रील्स लॉकडाऊनमध्ये सुरू झाले. एक्झॅक्ट. आणि लॉकडाऊनमधला तणाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण सर्वांनीच तो अनुभवला आहे, जगाने अनुभवला आहे. पण त्या काळात काय होतं की पहिलं 1 महिना एवढा त्रास होता लोकांना, म्हणजे काय तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करताय ह्याच्यावर पण किती सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर कसं पोस्ट करताय, जगात काय चालू आहे. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच लोकांच्या ओळखीचे घरातले, यु नो, अनफॉर्च्युनेटली दे पास्ड अवे ड्यूरिंग दॅट टाईम. आणि कितीतरी जवळचे माझे मित्र होते, विच आर नो मोर, काही फॅमिली मेंबर्स आहेत. पण कसं असतं की आफ्टर सम टाईम तुम्हाला असं वाट, आणि आम्ही एक रील टाकली, एक ह्युमरस रील होती, आणि त्याचा प्रतिसाद असा होता की थँक यू सो मच की तुम्ही असल्या स्ट्रेसफुल दिवसांमध्ये आमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणली, आम्हाला हसवलं. तर तेव्हा कुठेतरी वाटलं की आपल्यामुळे काय कॉन्ट्रीब्युट तुम्ही काय करणार आता, घरी बसून तुम्ही चित्रपट करत नाही आहात, सिरियल्स जे होते सगळे बंद झाले होते, नवीन एंटरटेनमेंट शून्य झालं. तर तुम्ही टी व्ही जर ऑन केला तर अनफॉर्च्युनेटली जे न्यूज येत होती ती इट वॉज नॉट एनकरेजिंग. आणि त्यामुळे ते रील्स त्यावेळी जी सुरुवात झाली, ठीक आहे आपण अजून एक टाकूया, अजून एक टाकूया, आणि त्याचे व्ह्यूज वाढायला लागले कारण की लोकांना ते आवडायला लागले, व्हॉट्सॲपवर ते फॉरवर्ड झाले. मग असं वाटलं की लेट्स डू इट टू मेक देम स्माईल. हे आम्ही त्यावेळेस स्वतःसाठी नव्हतं केलं, आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आपण काहीतरी करूया. आणि प्रत्येक वेळा जे सुद्धा रील्स आम्ही बनवल्या
त्यातलं हजबंड वाईफ ह्युमर असेल किंवा रिलेशनशिपमधलं जरी ह्युमर असलं, द जोक वॉज ऑन अस, द जोक वॉज नेवर ऑन समवन एल्स. तर ते पण महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा एखादी रील टाकता, एखादं ह्युमरस व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये टाकता, तेव्हा तो जो जोक आहे तो स्वतःवरती असला पाहिजे. अगदी. अँड देन दे विल एन्जॉय इट. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. म्हणूनच कदाचित तो जोक किंवा तो विनोद सुखावणारा ठरला, दुखावणारा ठरला नाही. आणि म्हणून तुम्ही जास्त पॉप्युलरिटीच्या त्या टोकावर आहात आज, की जिथनं तुमच्या वेड सिनेमासाठी म्हणून खरं तर हे खास प्रेक्षक आज इथं जे उपस्थित आहेत त्याच्याविषयीसुद्धा जाणण्यासाठी काही उत्सुक आहेत. मला वाटतं वसुंधरा जरा वेडविषयी त्यांना आपल्याला जी माहिती काढून घ्यायची ती आता बोलूया थोडी. अगदी, वेडविषयी मी विचारते. पण रितेश, हे रील्सचं तुम्ही सांगत असताना आणि शायरीची खूप आवड आहे म्हणून तुमच्या दोघांसाठी तुम्ही जे हसवलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना, निदा फाजलींचा एक खूप छान शेर तुमच्यासाठी म्हणते. निदा फाजलींनी म्हणजे काय म्हणतात त्याला, तो दोह्याच्या तोडीचा शेर आहे की घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले. घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. कमिंग बॅक टू वेड, की तुम्हाला अभिनेता म्हणून लोकांनी बघितलेला आहे, निर्माता म्हणून 5 चित्रपटांचा उल्लेख आपण आत्ताच केला, बालक पालक असेल किंवा यलो असेल, आता तुम्ही दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की माणसाने नेहमी कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करता तर प्रोग्रेसकडे नेहमी प्रोग्रेशन असलं पाहिजे, की एक आपण पाऊल ठेवलं तर काहीतरी शिकून काही आपण पुढे जाऊ शकतो, स्वतःमध्ये बदल आणि काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जसं आपण म्हणाल की 10 वर्ष ॲक्टिंगनंतर जेव्हा मुंबई फिल्म कंपनीची जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिले हे 2 चित्रपट हे स्वतःला घेऊन केले नव्हते. मी पहिल्या 2 चित्रपट माझं असोसिएशन हे बालक पालक आणि येलोमध्ये झालं होतं, त्यानंतर लय भारी केलं. मग माझा 4th चित्रपट फास्टर फेणेमध्ये पण मी नाही आहे, तर इट वॉज नेवर अबाउट मायसेल्फ, पण ॲज प्रोड्युसर की आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मराठीमध्ये कुठलं नवीन कॉन्टेंट आपण देऊ शकतो. त्यानंतर माझ्या मनात नेहमी असं असायचं की आपण आमच्या दोघांची जेव्हा सुरुवात झाली चित्रपटामध्ये तेव्हा खरं म्हणजे मला चित्रपट कधी काम करायची तशी इच्छा नव्हतीच. मला असंही नव्हतं की मला चित्रपटात काम करायचं आहे, मला कॅमेरासमोर जायचं आहे. मला चित्रपटाचा प्रचंड वेड होतं, मी चित्रपट पाहायचो पण घरात बसून असा कधी विचार नव्हता की अरे आपल्याला आता एक पिक्चर करायचा आहे. आणि ज्यावेळेस चित्रपट करायची जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस माझे वडील मुख्यमंत्री होते त्यावेळेस, तर ते सुद्धा विचार मला 10 वेळेस करावं लागेल आपण खरं एक स्टेप घेतली पाहिजे का नाही त्यांना विचारायच्या आधी. कारण काय कसं असतं की वडील मुख्यमंत्री असले मुलगा जर चित्रपट करणार असेल तर त्याच्याकडे बरंचसं लक्ष असतं. आणि सक्सेस किंवा फेलियर, आणि मी मला आठवतं आहे माझं मी पप्पांना भेटायला रूममध्ये गेलो होतो आणि मी त्यांना विचारत होतो की असं असं चित्रपट ऑफर झाला आहे करायचं आहे, ते मला म्हणाले तू काय प्रोड्यूस करणार आहेस का? नाही मला ॲक्ट करायला विचारलं आहे. अच्छा, तू ॲक्टिंग करणार आहेस? मी म्हणलं असं मला नाही, असं त्यांना वाटतं की मी ॲक्ट करावं. अच्छा, मग काय ठरवलंयस तू? मी तेच तुम्हाला विचारतो आहे. म्हणजे तू काय करायचं आहे, मी कसं ठरवणार? मग त्याला म्हणाल की तर कसं आहे की चित्रपट नाही चालणार हे 90% चालणार नाही म्हणलं, आणि 99% त्यांना माझं काम आवडणार नाही. तर त्या ह्याच्यामध्ये उद्या जेव्हा लोक रिव्ह्यू लिहितील किंवा चर्चा करतील, मी रितेश देशमुखची ओळखच नाही आहे म्हणलं. ते नेहमीच म्हणणार की विलासराव देशमुखाचं मुलाचं काम चांगलं नाही आहे किंवा मुख्यमंत्र्याच्या मुलाचं काम फार वाईट आहे. म्हणलं माझ्या नावाची नाही, म्हणलं तुमच्या नावाची बदनामी आहे ती, तर काय करायला पाहिजे? तर त्यांनी मला एक छान वाक्य सांगितलं. ते म्हणाले की मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची काळजी घे. क्या बात है, क्या बात है, क्या बात. तर हा प्रवास तिथून सुरू झाला जेव्हा मला चित्रपटाचं काही माहीत नव्हतं. मी सेटवरती गेलो मग मला कळलं किंवा कॅमेरा काय असतो, ट्रॉली काय असते, लाईट कुठून येते, कशी लाईट घ्यायचे, कसे डायलॉग म्हणायचे, चालताना समजा ट्रॅक जर समोर झाला तुम्हाला जर त्याच्यावर चालत असेल तर तुम्हाला कसं लक्ष द्यायचं की ट्रॅकवर पाय गेला नाही पाहिजे तरी तुम्ही क्रॉस करताय, ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. शिकत शिकत पुढे जाऊन
बऱ्याचशा चांगल्या डिरेक्टरचं काम करायची मला संधी मिळाली, बरेचसे चांगले ॲक्टर्सबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि नंतर जेव्हा डिरेक्शनचा विचार आला तेव्हा हे सुद्धा लॉकडाऊनमध्येच झालं. म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मला वाटलं की आपण चित्रपट करावा, परंतु कामात एवढं व्यस्त असल्यामुळे मला कधी असं बसून ठरवता आलं नाही की हा चित्रपट करायचा. जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा मला आठवतं जिनवी मला एक दिवशी म्हणाला की तुम्हाला एक चित्रपट डिरेक्ट करायचा होता, तर त्याच्याबद्दल वेळ आहे, आता सगळं जग बंद आहे, थांबलं आहे, तुम्ही पण थांबलाय, आता विचार करा काय करायचं. क्या बात, म्हणजे खऱ्या अर्थानं लॉकडाऊनच्या प्रोसेसमध्ये सिनेमाची प्रोसेस सुरू झाली असं म्हणायला हरकत. मला एक सांगा, अगदी छोटा प्रश्न आणि छोटं उत्तर अपेक्षित आहे, देन आय विल कम टू यू. या सिनेमासाठी नायिकेसाठी ऑडिशन नाही घेतलं तुम्ही? अहो 20 वर्षापासून ऑडिशनच घेतोय. अब आपकी तरफ आता हूं मैं, ये कह रहे हैं कि 20 साल से ऑडिशन ले रहे हैं वो, तो कैसा लगा आपको जब रितेश जी ने कहा कि आप ही हीरोइन हो ये फिल्म की और आपको मैं कास्ट कर रहा हूं? सो हाउ वाज योर रिएक्शन एट दैट टाइम? आई थिंक आई वाज थ्रिल्ड, कारण श्रावणी जे कॅरेक्टर आहे आई थिंक इज अ व्हेरी व्हेरी होलसम कॅरेक्टर. शी इज समवन हू आई फील एव्हरी वुमन इज ॲट सम लेवल अँड विल ऑलवेज, लाईक रितेश सेज that only women can do this, like, you know, selfless love, like, you know, without honesty in their love. He says to a large extent it's very much women, and that character I'm glad that Ritesh saw in me. If he didn't, I don't know whether he would be at home. But no, I'm so glad that he saw Shravani in me. So nice. तो ये तो हम फिल्म में देखेंगे भी, अभी रिलीज होने जा रही है. लेकिन और एक सवाल इससे जुड़कर, रितेश जी को आप एक अच्छा डायरेक्टर समझते हो, अच्छा हस्बैंड समझते हो, अच्छा दोस्त समझते हो, या अच्छा प्रोड्यूसर समझते हो, या को-स्टार समझते हो, क्या क्या अच्छा लगता है उनमें से आपको? I think Ritesh is all in one. Yeah, I think he's the reason why I laugh. So yeah. Nice. So nice. Yeah. तो मला वाटतं की आजच्या सत्राचा जो आपला विषय आहे ना, तिथे आपण पुन्हा एकदा आलोय हे सांगायला हरकत नाही की हा त्यांच्या दोघांमधला समन्वय त्यांच्यातला हसणं आणि जगण्यातला हसणं वाढवतोय. आणि खरंचच त्यासाठी या दोघांना आपण धन्यवाद द्यायला हवे की तुमच्यामुळे जरा आमच्यामध्ये पण आज एनर्जी येते आणि आम्हाला रविवारची दुपार तुमच्याबरोबर एन्जॉय करायला मिळते. पुढच्या प्रश्नाकडे तू जाण्यापूर्वी वेळला धरूनच पुढचा एक प्रश्न विचारतो. तुम्ही दोघही जण या सिनेमामधल्या प्रोमोज आम्ही जे आत्ता सगळीकडे पाहतोय वेगवेगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियावर, त्याच्यामध्ये तुम्ही शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गेटअपमध्ये दिसलाय, आणि खरोखर तुम्ही तसे वाटताय, जे नुसतेच दिसलाय असं नाही, ते खरोखर शाळा कॉलेजमधले वाटतायत. काय एक्झॅक्ट कथानक काय आहे, थोडं सांगता येईल का आम्हाला? म्हणजे थोडासा अंदाज लावून आता नेक्स्ट टाइम प्रोमो बघता येईल. स्पॉइलर नको. नाही स्पॉइलर नाही, पण आता 13 तारखेला त्याचा ट्रेलर पण येईल, पण ट्रेलरची एक झलक मी तुम्हाला, मी आता जे बोलतो त्याच्यात थोडी कळेल. वेड हा चित्रपट ॲक्च्युली लव्ह ट्रायंगल नाही आहे, ह्या दोन लव्ह स्टोरीज आहेत. एक यूथफुल लव्ह स्टोरी आहे, प्रेमात वेडे पण तर असतंच आणि आयुष्यात असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही करता जर त्यात वेडे पण नसेल तर मग ती जगण्याची मजा नाही आहे. कुठलंही काम जेव्हा आपण करतो, मीडियामध्ये असेल बातमी शोधण्यासाठी किंवा स्टोरी काढण्यासाठी, ती ड्राईव्ह असली पाहिजे, ते वेडे पण असलं पाहिजे. नाही, ही काढायची आपल्याला बातमी. क्रिकेट खेळताना मॅच जर काढायची असेल तर तुम्हाला त्याचं वेड जर नसेल ना, देन यू विल नेवर बी एबल टू गेट इट आउट. करेक्ट. तसंच प्रेम, मला असं वाटतं की ज्या प्रेमात वेड नाही ना, ते प्रेम नाही. आपण सगळे जिवंत आहोत, पण आपला वेडपणा हा आपल्याला जगवतो आणि हे महत्त्वाचं आहे. तर ह्या चित्रपटाची पहिली लव्ह स्टोरी आहे ही यूथफुल आहे, म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही प्रेमात पडता, मुली मुलाच्या, मुलं मुलीच्या, आणि एक मॅजिक असतं त्या प्रेमात. ह्या स्टोरीमध्ये असंच सत्या आणि निशा प्रेमात पडतात, एक मॅजिक आहे त्या त्यांच्या प्रेमात, वेडेपणा आहे त्यांच्यामध्ये, आणि काही कारणामुळे ती मुलगी त्याच्या आयुष्यातून गायब होते अचानक एक दिवस. ही गोज इन टू सेल्फ डिस्ट्रक्शन मोड. आणि 12 वर्षानंतर यू रिअलाइज दॅट ही इज मॅरिड टू श्रावणी, जे जिनल्याचं कॅरेक्टर आहे. आता श्रावणी जर दुसरं गाणं, जर बेसुरी जे गाणं आहे, आपण किती लोकांनी ते प्रोमो पाहिलं माहीत नाही, पण त्या गाण्यामध्ये यू गेट टू नो श्रावणी स्टोरी.
की लहानपणापासून वन साइडेड लव काय असतं. प्रत्येकाने आपण कधी ना कधी प्रेम केले जे आपण सांगू शकलो नाही दुसऱ्याला, मुलीचं मुलांवरती, मुलांचं मुलीवरती, आणि नंतरसुद्धा अनसेड लव, सेल्फलेस लव. आणि मला असं वाटतं की प्रेमात जर सगळ्यात मोठा वेडेपणा काय असेल तर जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये स्वतःला समर्पित करता. समर्पण की तुमच्याकडून मला काहीही अपेक्षा नाही पण माझं प्रेम हे 100%पेक्षा वरचं आहे, ती श्रावणीचं प्रेम आहे. आणि मला असं खरंच वाटतं की असं प्रेम फक्त एक महिला किंवा बाईच करू शकते. ही क्षमता पुरुषांमध्ये नाही. की आणि हे प्रेम फक्त नवरा किंवा बॉयफ्रेंड नाही, मुलांमध्ये पण एका आईचं प्रेम तसंच असतं की 100% समर्पण. आणि हे अनसेड आणि काय म्हणतात त्याला अनकंडिशनल सरेंडर्ड लव जे आहे ते ह्या वेड या चित्रपटाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की हा चित्रपट जितका युथफुल आहे तितकाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅमिलीचा चित्रपट आहे. की एक बायको नवऱ्यासाठी त्या नवऱ्याला डार्कनेसमधून बाहेर आणण्यासाठी कुठल्या टोकाला जाऊ शकते, काय काय ॲक्सेप्ट करते. आणि रिलेशनशिप्स मला वाटतं की जेव्हा कृपया आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा थिएटरमध्ये, पण जेव्हा आपण पाहाल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की बाबा अशोक मामा हे माझे माझ्या वडिलांची भूमिका ते प्ले करत आहेत. पण सासरा आणि सून याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे तर असं वाटणार की मला असा सासरा पाहिजे किंवा माझी सून अशी श्रावणीसारखी असली पाहिजे. तर ते रिलेशनशिप आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. होपफुली यू लाईक इट. नक्कीच, फिंगर्स क्रॉस. मला वाटतं आपण रितेशजींनी ज्या गाण्याचा आत्ता उल्लेख केला ते गाणं इथे बघूया का? अरे प्लीज प्लीज दाखवा. चल आपण प्रेक्षकांसाठी हे गाणं इथे आपण दाखवूया. एवढा प्रेम करतोस? मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात. जीव उतावीळा धीर तुझा विन क्षण भर राहेना, आज तुझ्यातच विरघळू देना, मिठीत तू घेना. अनवट उरियाग ही तगमगाशी लावते, उधळून मी टाकले तन मन येना. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय म्हणवा, वेड तुझे या जगण्याचा सुर झालेला. Yeah.
जगण्याचा सूर झालेला वेड तुझा विरह म्हणवा वेड तुझा प्रणय हळवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक छोटे छोटे दोन तीन प्रश्न आहे, पण त्यापूर्वी हे दोन गाणे ऐकत असताना म्युझिक आहे अजय अतुल यांचं आणि प्रेमासारखी व्हायब्रंट व्होलाटाईल सुरुंगासारखी उद्ध्वस्त करणारी गोष्ट सुद्धा असू शकते, म्हणून अजय अतुल यांना निवडलं म्हणजे काही थॉट आहे का याच्यामागे स्पेसिफिक? काय की ह्या चित्रपटामध्ये म्हणजे प्रोड्युस्ड बाय आणि डिरेक्टेड बाय जरी असलं तरी हा चित्रपट म्युझिक बाय नाही आहे, इट्स अन अजय अतुल म्युझिकल. ह्याचं कारण हे आहे की ह्या चित्रपटात 5 गाणी आहेत आणि त्यातली 4 गाणी ही नॉन लिपसिंक आहेत आणि ही स्क्रीनप्लेला पुढे घेऊन जाणारी गाणी आहेत. काही आपल्या बऱ्याचशा चित्रपटात गाणी असतात जे तिथं पॉज घेतात की आता हे पॉज आहे आणि इथं हे गाणं आहे, पण वेड या चित्रपटामध्ये 4 जी गाणी आहेत ती लव्ह स्टोरीज आणि वेगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीज, हार्टब्रेक असेल आणि अतिशय यूथफुल पहिलं गाणं असेल, एक ॲब्सोल्युटली रोमॅन्टिक गाणं नंतर येईल, हे सगळे गाणी हे पुढे घेऊन जाणार आहेत. फक्त एकच गाणं हे लिपसिंक आहे आणि ते चित्रपटाला पॉज देतं, ते आहे भाऊ सॉन्ग. आणि सगळं जग ज्यांना भाई म्हणतं आणि आम्ही दोघं एकमेकांना भाऊ म्हणतो, सलमान खान भाऊबरोबर ते गाणं आहे. रितेश, तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणालात आणि सगळेच जण म्हणतात की अनकंडिशनल लव्ह किंवा प्रेम हे फक्त स्त्रियाच करू शकतात, तर मला तुम्हाला एक पुरुष म्हणून नवरा म्हणून विचारायचं आहे की का असं, म्हणजे कंडिशनिंग आहे पुरुषाचं की बाय नेचर पुरुष तसा बनलेला आहे की नाही अनकंडिशनल प्रेम करू शकत, सबमिट करू शकत? नाही, काय आहे ना की 100% हे मी 100% माझं प्रेम आहे, पण जर कम्पेअर केलं ना तर त्यांचं 100% व्हॅल्यूज वेगळी आहे, त्याची क्वालिटी वेगळी आहे, क्वालिटी वेगळी आहे, व्हॅल्यू वेगळी आहे. त्याच्यासाठी कसं आहे की इव्हेंच्युअली मला असं वाटतं की वी लव यू 100% बट कंडिशन्स अप्लाय असं एक आमच्याकडून असतं असं मला वाटतं. काही पुरुष असतील जे एक्स्ट्रॉर्डनरी असतीलच, पण पण जेव्हा एखादी महिला किंवा एखादी बाई जेव्हा प्रेम करते तेव्हा इट्स अनकंडिशनल, नो कंडिशन्स अप्लाय, आय एम ऑल युअर्स अँड आय वॉन्ट यू टू बी ऑल माइंड. आणि मला वाटतं तेच रिलेशनशिपमध्ये प्रत्येक गोष्टीत असलंच पाहिजे. ऑफकोर्स काय की दे विल बी मोमेंट्स वेअर दे विल बी स्ट्रेस किंवा तुमच्याकडे अशा काही गोष्टी असतील जेव्हा यु नो युअर थॉट्स वोंट मॅच, पण ते मोमेंटरी असतं. What is forever is the both of you. Absolutely. मला जेनेलियाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची मुलाखत मी कुठेतरी ऐकली होती आणि आय एम रिअली क्युरियस अबाउट इट की 10 वर्ष तुम्ही एकमेकांशी मैत्रीच्या नात्यामध्ये होतात, डेटिंग करत होतात आणि आई विचारायची की पुढे काय, तर काहीच नाही. सो कसं असतं कमिटमेंट जनरली पुरुष देत नाहीत आणि 10 वर्षाच्या काळात तुम्ही विचारलंही नाही आणि तुम्ही खूप शांत होतात, काही डेस्परेशन नव्हतं, मला वाटतं खूप आउटस्टँडिंग गुण आहे हा. कदाचित रितेश त्याच्याच प्रेमात पडले असतील, पण मला हे खरंच जाणून घ्यायचं आहे की असं डेस्परेशन वाटलं नाही त्या काळामध्ये की कमिटमेंट घ्यावी की आपण कधी तू लग्न करतो आहेस माझ्याशी? नाही, ॲक्च्युली मला वाटते की आपण खूप कन्फ्यूज करते, यु नो वी कन्फ्यूज रिलेशनशिप सो मच that we give it too many conditions here. So when Ritesh and me were together, we didn't decide ki, you know, in this year only we're going to get married or in this year only we're going to do this. Ek progression, you know, that is there. We went with that flow and I think that's the best in life. Manje, I'm not here to give relationship advice, but I just think that as girls, we take a lot of stress ki, you know, at this time only we have to get married, at this time we have to do these things. But
My parents always brought me up to be an individual, and they always taught me that, you know, you're much more. And so did Ritesh as a person. He always said, follow your dreams, you know, if you feel like working right now. When I got married, I gave up work totally for 10 years. I'm coming back to films after 10 years. And that also because he said, now time up. Come on, start acting. So I think as a girl, don't give yourself deadlines. I think, you know, enjoy every moment more than giving yourself. I feel as most women, we put too much stress on ourselves. Ki attach karaycha, attach lagna karaycha, attach he karaycha, attach mula paije. You know, let it be a natural progression, and I think eventually you enjoy life much more. Mi fakt ek gosht add karu ichchito ki apan na barach vela रिलेशनशिप वरती एक्सपेक्टेशन्स एवढं ओझल त्याच्यावर लादतो की आपल्याला कळतच नाही की आपण रिलेशनशिप सांभाळावी का जे एक्सपेक्ट हो असतं माझ्याकडून ते पूर्ण करावं. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ती त्या कपलमध्ये तेवढी समज असली पाहिजे की बाबा व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. आणि कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीची गरज ही स्वतःच्या गरजेपेक्षा मोठी आणि पुढे ठेवता तेव्हा तुमची रिलेशनशिप ही सक्सेसफुल राहते. क्या बात आहे. म्हणूनच कदाचित ते रिलेशनशिप हसत हसत सुद्धा 20-22 वर्षापर्यंत आपण इंटरेस्टिंगली पुढे आणू शकतो. राईट. सो मला असं वाटतं की स्वास्थ्यम हा महोत्सव आहे. सकाळ माध्यम समूहाचा 2 दिवसापासून चाललेला उपक्रम आहे. त्यात एकमेकांविषयी वेळ असणारे आणि आता प्रेक्षकांना वेळ लावणारे कलाकारच बरोबर आहेत. हे स्वास्थ्यमशी रिलेटेड म्हणून हा प्रश्न मला खरंच तुम्हाला विचारावा असं वाटतो. आता काय झालं या एज ग्रुपमध्ये जिमचं किंवा वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराचं मेडिटेशनचं सगळीकडे एक मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस वाढला आहे. तुमच्या दोघांकडे आम्ही जेव्हा बघतो रील्स, जेव्हा बघतो वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये तुमचे लाफ्टर चॅलेंजेस आम्ही बघतो, त्यावेळी असं का कोण जाणे वाटायला लागतं की तुम्ही जिम वगैरे पण करता का फक्त हसण्यावर चाललं आहे सगळं? इतके फिट तुम्ही कसे काय आहात याविषयी जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. यु नो वर्कआउट जिम आमच्या ह्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये बराच एक मोठा चेंज आला. आम्ही दोघंही हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन्स होतो. 6 वर्षापूर्वी आम्ही व्हेजिटेरियन झालो आणि 4 वर्षापूर्वी आम्ही व्हीगन झालो. ओ माय गॉड, कमाल. तर आता 4 वर्षापासून व्हीगन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपण नॉनव्हेज, ऑफकोर्स नॉनव्हेजची आवड, चव, प्रोटीनसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण जेव्हा आता आपण म्हणता जिमला जायचं आणि जिमला गेल्यानंतर ते म्हणणार की बाबा तुमच्या बॉडी वेटच्या प्रमाणे वेट लिफ्टिंग तेवढं तुमचं प्रोटीन इनटेक पाहिजे. आता मी माझ्या बॉडी वेटसाठी मला 130 ग्रॅम 140 ग्रॅम तर प्लांट्समध्ये कसं मिळणार? अहो पण ज्या प्राण्यांना तुम्ही खाताय त्या प्रोटीनसाठी ते तर गवतच खातायत, ते तर ग्रीन्सच खातायत. म्हणून काय आहे की इट इज पॉसिबल. आणि दुसरी गोष्ट की लाफ्टर इज ऑलवेज ग्रेट फॉर युअर हेल्थ. पण हेल्थसाठी जिनिल्यानी मला इन्स्पायर केलं. त्या जिममध्ये गेल्यानंतर इट वॉज जस्ट इन्स्पायरिंग टू सी. मी जिमला जायचो पण माझ्याकडे गोल नसायचा की हा गोल आहे की हा गोल नाही आहे. शी सेट ऑलवेज इन लाईफ एक टाईम घ्या जिथं तुम्ही गोल सेट करा. आणि शी स्टार्टेड डुईंग हर ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रॅम. आणि त्यांनी ते यूट्यूबवर एक ब्लॉग सुरू केला. त्यातून बऱ्याचशा ज्या यु नो मॅरिड वुमेन असतील, यंगस्टर्स असतील, ते लोक इन्स्पायर झाले. तेवढंच मी इन्स्पायर झालो. मी म्हणलं मला पण आता एक यु नो ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज द्यायचं आहे. कसं आहे की आय एम 45, फादर ऑफ 2, व्हीगन. आता मी 2 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मेशनवर गेलो आहे. माझं बॉडी फॅट पर्सेंटेज 21 होतं, आज 14 वरती आहे. आज माझ्या ब्लड रिपोर्ट्स जे मी व्हीगन सुरू व्हायच्या आधी आणि वर्कआउट सुरू व्हायच्या आधी जे होते, आय एम ॲटलीस्ट 8 इयर्स यंगर इन माय ब्लड रिपोर्ट, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय 8 इयर्स यंगर म्हणजे कसं असतं की आपण असाल 30 पण तुमचे ब्लड रिपोर्ट दाखवतील 40, विच इज नॉट ग्रेट फॉर यू. सो इट्स ऑलवेज इम्पॉर्टंट. ब्लड वर्क विल नेव्हर लाय. आणि आपण वजन पाहतो,
वजन काटे होते, आज 65 किलो, 64 किलो, 80 किलो, 82 किलो, 40 किलो, हे एका बाजूला आहे. फॅट पर्सेंटेज आणि मसल ते तुम्ही बघायला पाहिजे, कारण की 40 किलोमध्ये जर फॅट जास्त असेल मसल कमी, तर एक प्रपोर्शनेटली पाहिजे. आणि त्यासाठी सांगतो की ओवरऑल एक्स्ट्रीम डायट करण्याची गरज नाही आहे, बॅलन्स डायट असणं फार गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की व्हीगन म्हणजे अरे बापरे काय काय करावं, नाही नाही, बटाट्याची भाजी आणि चपाती व्हीगन आहे, फक्त त्याच्यावर तूप टाकू नका, व्हीगन आहे. तर हे एवढं अवघड आहे, कुठं सगळ्या भाज्या व्हीगन आहेत, डाळ व्हीगन आहे, सगळं आपण करू शकतो. पण ऑफकोर्स तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. पण येस, जिनीला इन्स्पायर्ड मी टू ग्रेट ग्रेट. मला वाटतं हे तुम्ही सांगितल्यामुळे आमचे प्रेक्षक सुद्धा इन्स्पायर होतील, कारण काय होतं आम्ही तुम्ही पण पोळी भाजी बटाट्याची भाजी चपाती खाता का हे जेव्हा कळतं ना तेव्हा ते आम्हालाही ग्लॅमरस वाटायला लागेल आता, आणि आम्ही रोज सकाळी आता ते जेवू, कारण ते आपण पोळी भाजी खातोय आणि हे काय खात असतील ना या विचारातच आमचा अर्धा दिवस जातो. मी तुम्हाला सांगतो माझं बॉडी फॅट ट्रान्सफॉर्मेशन सध्या चालू आहे, तर मी 1500 किंवा 1600 कॅलरीज दिवसाचे खाऊ शकतो, त्यापेक्षा जास्त मी खात नाही. पण ते कॅलरीजमध्ये सुद्धा प्रोटीन किती इंटेक आहे, फॅट काय असलं पाहिजे, कार्ब्स काय, हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे. तेवढी मेहनत जिनीलांनी काय केलं, तर कॉर्नेलमधून 2 वेळा त्यांनी न्यूट्रिशनचा कोर्स केला आहे, म्हणून मी सगळं त्यांच्याकडे देतो, तुम्ही ठरवा काय खायचं आहे मी खाऊन घेतो, तेवढं माझ्याकडे काम आहे. पण जर माझा डायट जर पाहिला तुम्ही आठवड्याचा, तर मी काय काय खात नाही. पावभाजी खातो, मिसळपाव खातो, 2 पिझ्झाज खातो, मटकीची उसळ असते माझ्या जेवणामध्ये, मग प्लांट बेस्ड मीटमध्ये सीख कबाब्स रोल खातो. पण हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हीगन आहेत, तर तुम्ही हे सगळं खाऊ शकता. फक्त तेवढी थोडी ऑफकोर्स मेहनत लागणार आहे, बट इट्स ग्रेट फॉर यू, यू विल फील गुड. आणि सवय झाली, कसं आहे इव्हेंच्युली. अच्छा, ह्याचे फायदे काय आहेत? रेग्युलर यू स्लीप व्हेरी वेल, युअर बाउल मुवमेंट्स आर फॅन्टॅस्टिक, आणि रेस्ट इज ग्रेट. व्हीगन डायट हा खूप काय म्हणतात त्याला आस्थेचा विषय आहे. आपल्या इथे बसलेल्या सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित, पण तरी पण सांगते की व्हीगनमध्ये दूध म्हणजे नॉनव्हेज तर नाहीच, पण दूध आणि दुधापासूनचे सर्व पदार्थ हे सोडले जातात. मला रितेश, मी काही हा ठरवून आणलेला प्रश्न नाही आहे, पण मला दोघांनाही विचारायचं आहे क्रेविंगचं काय करायचं. खूप जणांना म्हणजे माझ्यासकट चहाचं व्यसन असतं, कॉफीचं व्यसन असतं आणि दुधाचा चहा लागतो. तुम्ही या क्रेविंग्सवर कशी मात करता? म्हणजे कमिटमेंट आहे, मेंटल ज्याला म्हणता येईल की डिसिप्लिन आहे, तर त्यासाठी काय करायचं? मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. मी जेव्हा 6 वर्षापूर्वी व्हेजिटेरियन झालो ना, एका दिवशी मी नॉन व्हेजिटेरियन. ज्या ज्या गोष्टी मला रोज लागायच्या, ब्लॅक कॉफी आणि कोला, हे एका दिवशी मी कोल्ड टर्की सोडून दिलं. त्याच्यानंतर मी ब्लॉक केलं की याचा मला आता विचार करायचाच नाही. पण ऑफकोर्स कॉफी शॉपमध्ये गेले की कॉफीचा वास आले की असं वाटतं अरे बापरे कॉफी कुठे आहे आपली, आणि हात वर करून सांगायचं एक ग्रीन टी घेऊन ये काय करणार आता. आणि नंतर ऑफकोर्स काय की नॉन व्हेजिटेरियन सवयच असल्यामुळं टेस्ट आवडते, मग प्लांट बेस्ड मीट असलं की तुम्हाला यू आर हॅपी टू सबस्टिट्यूट. प्रत्येक गोष्टीचं सबस्टिट्यूट आहे, पण तुमचं ध्येय आणि उद्देश काय आहे, दॅट द फोकस शुड बी देअर, की आपल्याला हे अचीव करायचं. आणि एकदा जर नाही म्हणाला तर नाही. डायट शुड बी युअर इन्व्हेस्टमेंट इन युअर बॉडी. मला वाटते की इन्स्टेड ऑफ बाईंग 100 थिंग्स, हे जे जेवण आहे ना, दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट. सो वॉट यू ईट इज वॉट यू लुक, वॉट यू फील, वॉट यू डू, सो दॅट शुड बी युअर इन्व्हेस्टमेंट. आणि मी अजून एक गोष्ट सांगतोय, तर मन मोकळेपणाने सांगतो तुम्हाला, डायट शुड बी इन्व्हेस्टमेंट, ते खरं आहे. आता कसं आहे की बरेचसे लोक ना बरेचसं क्रेज असतं की आपण हे घ्यावं ते घ्यावं काय करावं, आणि संपूर्ण सर्कल फिरून म्हणजे डिझायनर कपडे घेऊन, ह्या दुकानातलं हे बूट घेऊन, हे सगळं घेऊन गेल्या 7 वर्षात एकही डिझायनर कपडा मी विकत घेतला नाही. माझे सगळे कपडे हे सेलवरती असतात, कुठे डिस्काउंट लागले की एका बुटाच्या जी मी 3 बूट घेऊन वापरतो. मी हे सगळं करतो, जे सगळे सामान्य लोक करतात तसं आम्ही वापरतो, तसंही वागतो. माझ्या मुलांना एकही डिझायनर कपडा मी देत नाही, जे नॉर्मल कपडे असतात ते घालून ते जातात. इन्व्हेस्टमेंट कुठं असली पाहिजे, तर ते जे खातात, तर येस ते ऑर्गॅनिक खातात, जे काही चांगलं असेल, येस वी विल इन्व्हेस्ट. की तुमच्या बॉडीमध्ये काय जातं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे,
शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट मी करणार. मला वाटतं की पर्सनॅलिटी अँड हेल्थ ही जी डेव्हलपमेंट आहे दॅट शुड बी अ इन्व्हेस्टमेंट. तुम्ही 10 रुपयाचं शर्ट घाला का 10,000 घाला त्याच्याने काही फरक पडत नाही. कारण काय फरक फक्त याच्याने पडत, तुमचे विचार काय आहेत, तुम्ही कसे वागता, कसे दिसता. आणि अजून एक मी सांगू शकतो की द वन थिंग दॅट यू शूड टीच युअर चिल्ड्रन अबव एव्हरीथिंग इज कम्पॅशन अँड रिस्पेक्ट. तेवढं शिकवा, बाकी ते शिकतील. क्या बात. मला वाटतं या मुद्द्याला धरून मी जेनेलिया जींकडे येतो आणि पुढचा प्रश्न विचारतो. ये जो सोच के बारे में बात चल रही है अभी कि आपने क्या खाना चाहिए, कैसा रहना चाहिए, क्या फैशन होनी चाहिए, क्या पहनना चाहिए, ये जो आप सोच जो बदली है आपकी, वो सोच लातूर वाली है या मुंबई वाली है? शायद लातूर. मला वाटतं यासाठी ताळे यायला हव्यात, कारण तो मुद्दा या कार्यक्रमात आला नाही किंवा चर्चेला गेला नाही असं व्हायला नाही हवं. सो लातूर विषयी थोडं जाणून घेऊ, क्या अच्छा लगता है लातूर का आपको? सब कुछ अच्छा लगता है. लोगों के साथ, रितेश जी के साथ? या रितेश वेड आहे माझं. आय फील दॅट लातूर इज द मोस्ट ब्युटिफुल प्लेस. माझं मुलं पण, आय मीन इफ यू आस्क माय चिल्ड्रन की कुठे जायचं हॉलिडेमध्ये, दे विल से लातूर, दे वॉन्ट से एनी अदर प्लेस. सो आय थिंक लिव्हिंग अँड रितेश यूज टू ऑलवेज टेल मी की यू नो आय हॅड अ परफेक्ट मिक्स ऑफ विलेज लाईफ अँड सिटी लाईफ. मुंबईतला पण होतं आणि लातूर पण. ही सो ऑलवेज आय मी दॅट इज द बेस्ट चाइल्डहूड. आय कुडंट अंडरस्टँड, कारण मी फक्त मुंबईमध्ये राहिले. सो आय डिडंट अंडरस्टँड वॉट इज ही ट्राईंग टू से. बट आफ्टर मॅरेज वेन आय स्टार्टेड गोईंग टू लातूर अँड लिव्हिंग लातूर, आय सेड दिस इज हेवन, दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू, आय वॉन्ट टू टीच माय चिल्ड्रन, आय वॉन्ट यू नो. So yeah, definitely Latur has a very, very special place in my heart. And speaking about food, mala vaatte, you know, hey, naveen words that we use for food, ki millets khaycha, hey khaycha. You know, Maharashtrian food has had millets always. Bhakri is a millet. Wow. You know, it's a millet. Wow, wow. Apan salad sangte. Your thecha is a salad. It is raw, right? Protein, we keep saying protein. Shengdana's chutney is wow, protein. Wow, wow, wow. So, kya baat hai. Wow. You don't need to confuse it. For me, my whole, once I got married, I realized that in my plate, there was everything good. Whether it was pitla bhakri, whether it was Shengdana's chutney, whether it was thecha. I had my raw food, which is important, which was in thecha. I had my protein. I had my bhakri, millets. Millets, everyone is saying millets, but if you follow a proper Maharashtrian diet, you have millets every day. We have Rajkira roti every day, we have bhakri every day. Rice and wheat, toh we hardly eat. So there's no gluten intolerance. Hey, sagla je shabd hai, gluten intolerance, because we try to not eat regional. Regional and seasonal, if we eat, your life is sorted, I feel. Kya baat hai, mala vaatte yodhya. अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की महाराष्ट्रीयन पदार्थ किंवा जेवण म्हणजे पिठलं, भाकरी, ठेचा, शेंगदाण्याची चटणीपर्यंत ते आल्या. हे झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या संस्कृतीतला एक भाग राहतोय शिल्लक, असं नाही वाटत तुम्हाला? एस्पेशली महिला वर्गांना कुठला हो नाही, खाण्याव्यतिरिक्त संस्कृती हो. पुरुषांनी सांगितलं शेवटी. जेनेलिया, हम आपसे टिपिकल महाराष्ट्रीयन उखाणा सुनना चाहते हैं. मला उखाणापेक्षा तुम्ही आता एक चारोळीच घ्या. हा, चारोळी घ्या, हरकत नाही, चला ऐकूया. तुम्ही माझ्या सोबत असलात की मला स्वतःचा आधाराची गरज नाही. तुम्ही माझ्या सोबत असलात की मला स्वतःचा आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही. आणि हा उखाणा जो आहे, म्हणजे तो ऐकल्यानंतर मला असं जाणवलं, मी आधीच्या भरपूर यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना अटेंड केला असेल किंवा पाहिले असतील, युट्यूबला व्हिडिओज बघितले असतील, बऱ्याच ठिकाणी हे बोललं गेलं किंवा नमूद केलं गेलं की ह्या कधीच त्यांच्याकडे काही गिफ्ट मागत नाहीत. काय खासियत आहे, का तुम्हाला त्या काही मागत नाहीत? मी आता काय, आता एवढी गप्पा चालू आहे, गिफ्ट आहे, गप्पा चालल्या आहेत. आम्ही जेव्हा डेट करायचो ना, म्हणजे तुझे मेरी कसम हा आमचा पहिला चित्रपट 2001, माझं वय होतं 23, यांचं वय होतं 17, अप्रॉक्सिमेटली तेवढंच असेल.
ह्या कॉलेजमध्ये होत्या. माझं नुकतंच आर्किटेक्चर संपून मी चित्रपटात काम करत होतो. तुम्ही होत्या का म्हणताय पण कॉलेजमध्ये होत्या का म्हणताय त्यावेळेस आहेत आहे आ क्या बात आहे तुमच्याकडून बरंच शिकायचं मला. आणि मी बाहेर गेलो होतो त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेऊन आलो तर त्यांनी 2 दिवस लावलं गिफ्ट ॲक्सेप्ट करायला. आणि त्यांनी ठरवलं की बाबा 5,000 रुपयाच्या वर जर तुमचं गिफ्ट असेल तर तुम्ही वर्षभर परत मला गिफ्ट देऊ शकत नाही, 8 दिवसाला पण नाही. मग हे रुटीन झालं की ते गिफ्ट ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यानंतर जेव्हा मला आठवतं की शॉपिंगला जर जायचं असेल त्यांना शॉपिंग आवडत नाही, हे कधीच स्वतःसाठी काही घेत नाहीत. मग ह्यांच्यासाठी जर काही शॉपिंग करायचं तर मग मला जावं लागतं. आई ब्रेक करते, शॉपिंग आवडत नाही बिचारा, हे अजिबात आवडत नाही आणि हे मला फार आवडतं. सो म्हणून गिफ्ट शक्यतो टाळल्या जातात किंवा दिल्या द्यायची गरज पडत नाही कारण त्यांना आवडत असते. नाही त्यांना आवडत नाही, परंतु त्यांना काय आवडतं त्यांना ते म्हणतात की मला गिफ्ट देऊ नका, मला वेळ द्या. क्या बात है, क्या बात है. आणि वेळेपेक्षा मौल्यवान कुठलीच गिफ्ट नाही. आपण काय करतो आपल्या दैनंदिन जीवनात, आपण गिफ्ट का देतो कारण आपण वेळ देऊ शकत नाही. मुलांना एक मोठी गिफ्ट देतो कारण आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. अरे बॅट घे, PS2 घे, तू खुश राहा, हे पैसे घे, त्या कॉन्सर्टला जा. पण आपण म्हणत नाही की चल मी पण तुमच्याबरोबर कॉन्सर्टला येतो. मुलांना मला हे सांगायचं आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यात जर तुम्ही विचार केला की आपल्या आईवडिलांनी काय गिफ्ट दिलं आहे तर तुम्हाला आठवणार पण नाही. पण त्यांच्याबरोबर तुम्ही कुठले एक्सपिरियन्सेस बिल्ड केलेत ते तुम्हाला नक्की आठवतील. सो माय सजेशन, हंबल सजेशन, की आपल्या मुलांना गिफ्ट द्यायचं तर द्या, पण कल्टिवेट एक्सपिरियन्सेस दॅट विल रिमेन विथ देम फॉर अ लाईफ टाईम अँड विल रिमेन विथ यू फॉर युअर लाईफ टाईम. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय रितेश. मला ना तुमच्या या मुद्द्या ऐकत असताना रजनीशांचं एक खूप छान वाक्य आठवलं. त्यांनी असं म्हटलं होतं की एखादा माणूस जेव्हा जातो, आपले आई वडील असतील कोणी पण, आणि लोक खूप रडत असतात किंवा लोकांना दुःख होत असतं, तर बरेचदा ते दुःख तो माणूस गेला त्याच्यापेक्षा अरे आपण त्याला वेळ दिला नाही किंवा आपण अधिक काही त्याच्यासाठी करू शकलो असतो, कर्तव्य करण्यात कमी पडलो, याचं जास्त असतं. आणि ते जर आपण 100% केलं तर कदाचित दुःख कमी होईल. आईवडिलांचा विषय निघाला म्हणून प्रश्न ओघानी येणारच आहे की तुमच्या दोघांच्या आयडिओलॉजिकल व्हॅल्यूज खूप सेम दिसतात आहे आणि तुमच्यावरचे एकूणच हे सगळे तुमच्या बोलण्यातूनही जाणवत होतं की तुम्ही जिनियलेयाला तुम्ही म्हणत आहात. तर विलासरावांबद्दल आम्हाला जरूर ऐकायला आवडेल, तुम्ही त्यांच्याकडून काय शिकलात किंवा त्यांची एखादी हृदयस्पर्शी आठवण ती आज ऐकायला जरूर आवडेल. नाही काय आहे की इनफॅक्ट आमच्या घरी फक्त आईलाच तू म्हणतो आम्ही, बाकी मी मुलांना तुम्ही म्हणतो, माझे आजोबा मला तुम्ही म्हणायचे, माझे काका मला तुम्ही म्हणतात, माझ्या लहान बहिणीची जी मुलं आहेत त्यांना मी तुम्ही म्हणतो. ही आवाजाव बोलण्याची एक जी पद्धत आणि परंपरा ही घरातली आहे. आणि कसं आहे की प्रत्येक घरात हे ही गोष्ट वेगळी असतेच आणि एक रिस्पेक्ट असतो. काही लोक तू म्हणून जवळ समजतात एकमेकांना, विच इज ग्रेट. मला आठवतं आहे एकाने मला विचारलं होतं की हे तुम्ही तुम्ही म्हणता आणि फक्त आईला तू का म्हणता, आणि ती व्यक्ती नॉर्थ इंडियन होती. तर मी त्यांना म्हणालो की आप जब बात करते हैं ना तो हमेशा आप कहते हैं कि शंकर जी, शिव जी, राम जी. मतलब मराठीमध्ये आम्ही असं म्हणतच नाही, म्हणजे शंकर, शिव, राम, गणपती. गणपती तू माझ्या घरी ये, आप मेरे घर आओ असं पण म्हणत नाही. पण देवाची आणि आईची जागा ही एकच आहे, म्हणून देवालाही तू आणि आईलाही तू असं माझं एक मत आहे. पण कसं आहे की आमच्या घरी लहानपणापासून, म्हणजे अमित भैया, धीरज आणि मी, शिक्षण पूर्ण करा याच्या पाठीमागं सदैव
आई आणि पप्पा असायचे की तुम्हाला आयुष्यात काय करायचं पुढे तुम्ही ठरवा, कुठल्या फील्डमध्ये जायचं तेही तुम्ही ठरवा, परंतु डिग्री हातात असली पाहिजे. त्यांचे ज्या काळात ते वाढले होते तर त्यांना डिग्रीचं महत्त्व माहिती होतं. माझ्या वडिलांनी BSc BA LLB पुण्यातच त्यांनी केली होती, तर त्यांच्या 3 डिग्रीज होत्या आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की शिक्षण कधीच वाया जात नाही. जरी उद्या तू ॲक्टर झालास आणि करिअर चाललं नाही, यू कॅन फॉल बॅक ऑन अ डिग्री अँड डू समथिंग इन लाईफ. भैया असतील, मी आहे, धीरज आहे, राजकारणात या असं त्यांनी कधी कोणाला म्हटलं नाही. म्हणजे आपण ग्रूम करतो ना की यांनी राजकारणात यावं, जेव्हा भैयांना वाटलं तेव्हा त्यांनी तो पाऊल घेतला. आणि धीरज तर म्हणजे पप्पा गेल्यानंतर किती वर्षानंतर ते आले. तर त्यांचं नेहमी मत असं की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि काय असायचं की अजून एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. 1995 जेव्हा पप्पा इलेक्शनमध्ये ते हारले त्यावेळेस लातूरमधून, आणि त्यावेळेस असं वाटलं की अरे लातूरमध्ये आपण कसं हारलो, हे तर आपलं घर आहे. आणि त्यावेळेस ते म्हणाले की दिस इज लाईफ, तुम्हाला हे फेस करावंच लागतं. त्यानंतर आम्ही एक फॅमिली ट्रिप घेतली, चला आता सगळं काही काम नाही आपल्याकडे, आपण जाऊन एक ट्रिप घेऊ. ती ट्रिप होती 1995. त्यानंतर दुसरी ट्रिप जी आम्ही घेतली होती ॲज अ फॅमिली 2010, म्हणजे किती अराउंड 15 वर्षानंतर. मग त्यावेळेस ते केंद्रीय मंत्री होते, मुख्यमंत्री असताना वेळ कधी नव्हताच की फॅमिली ट्रिप आपण घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस आय वॉज ऑलरेडी अन ॲक्टर, मला असं वाटलं होतं की नाही आता आपले वडील आहेत तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी आपण घेऊन गेलं पाहिजे. तर लंडनमध्ये एका मॉलमध्ये आम्ही गेलो शॉपिंग करायला, आणि आपल्याला वाटायचं नाही आता यू आर अर्निंग इनफ टू बाय युअर फादर समथिंग. तर एक डिझायनर स्टोअर होता, म्हणजे आपण इथं जाऊन एक बूट घेऊया तुमच्यासाठी. आणि मी पुढे गेलो की बघायला की त्यांच्या स्टाईलची बूटं आहेत का नाही. आहेत. मी परत बाहेर आलो आणि मला दिसलेच नाहीत. मी म्हणलं आता हे कुठं गेले, पप्पा कुठं गेले. दुसरीकडे एका स्टोअरमध्ये बसून 4 बूट लावून ते ट्राय करत होते. मी म्हणलं तुम्ही काय करताय, ते म्हणजे बूट ट्राय करतो आहे. मस्त असा 70% डिस्काउंट होता तिथे बसले होते. अरे तुझ्या एका बुटात 10 बुट येतील माझे, तू जा तिकडे. म्हणजे काय आहे की किंमत आणि व्हॅल्यू ह्याच्यात फरक काय आहे त्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. की बुटांमुळे माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. माणूस मोठा हा फक्त विचारांमुळेच होतो, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. ते जे म्हणतो ना मी आज की बाबा मी इतक्या वर्षानंतर आता मी घेत नाही, ती कुठेतरी त्या गोष्टीची मला आठवण झाली आणि म्हणून हे झालं. दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो, ते मला कोणीतरी सांगितले पण ही चांगली छान गोष्ट होती की ते मुख्यमंत्री असताना एका पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती गेले होते आणि त्यांचं प्लेन खराब झालं तिथे, आणि त्यामुळे ते म्हणाले आता ठीक आहे आपण गाडीने जाऊ. त्यांच्या बाजूला एक व्यक्ती होती, ते म्हणाले की साहेब असं का करताय, आता गाडीने 8 तास 7 तास प्रवास आहे, आपण लगेच अर्ध्या तास दुसरं प्लेन मागू आणि चार्टर करून आपण परत जाऊ. ते म्हणाले चार्टर प्लेन किंवा सायकल कुठल्याही प्रवासाची तयारी ही तुम्ही नेहमीच केली पाहिजे. असं थांबलं नाही पाहिजे की हा असला तरच प्रवास आपण आपला होईल, जर काही नसेल तर सायकल, तर काहीच नसेल तर पैदल. क्या बात, क्या बात. मला वाटतं खरंच या व्हॅल्यूजचा वापर त्यांच्या प्रत्येक जगण्यातल्या प्रत्येक टप्प्याला उपयोगी पडणारा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपण सातत्यानं जे म्हणतोय किंवा स्वास्थ्यमच्या पहिल्या दिवसापासून जे आपल्याला सांगितलं जातं विविध मार्गदर्शकांकडून की तुमचं मन आधी स्वच्छ ठेवा,
तुमचा आत्मा प्रसन्न ठेवा, आपोआप ते शरीरावर सुद्धा जाणवायला लागतं. आणि कदाचित म्हणूनच यांच्याकडे बघितलं की वाटतं की अरे खरं त्या लाफ्टरची मॅजिक आहे यांच्याकडे पाहिल्यानंतर ते जाणवतं. आणि म्हणूनच आजच्या स्वास्थ्यमसाठी आपण आज खास त्यांना इथे आमंत्रित केलं होतं. मला वाटतं तुमचाही थोडासाच वेळ आमच्या हातात आहे हे आम्हाला माहिती आहे, फारसा वेळ तुमचा घेणार नाही. कार्यक्रम संपवण्यापूर्वी एक शेवटचा परत एक कन्क्लूड करणारा प्रश्न विचारतो. गेले 2-3 दिवस आम्ही सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं हा उपक्रम राबवतो आहे, स्वास्थ्यम जिसका नाम आहे, आणि उत्तम मार्गदर्शक इथं येऊन आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून गेले, शरीर मन स्वास्थ्य कसं ठेवावं याविषयी. तुमच्या दोघांच्या एक एक टिप्स आम्हाला पाहिजेत की त्या हसण्याशी निगडीत असू द्या किंवा व्यायाम पद्धतीशी निगडीत असू द्या, जेणेकरून मानसिकरित्या तुम्ही फ्री आणि हॅपी राहाल, यासाठी काय टिप्स द्याल आमच्या प्रेक्षकांना? मी एकच टिप देईन, कितीही चूक असली ना माफ करायला शिका. कितीही मोठी चूक असली माफ करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही अनकंडिशनली त्याला माफ केलं त्याचा स्ट्रेस वेगळा, तुमचा स्ट्रेस किती कमी होईल तुम्हाला माहीत नाही. यू विल बी हॅपी, यू विल बी ब्लेस्ड. लेट गो. तुम्ही त्याचं फार ओझं आपल्या डोक्यावर घेऊ नका, कारण काय आपल्याला आपला प्रवास फार मोठा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टीचं ओझं घेऊन नाही नाही ह्या ह्याने मला असंच म्हटलं, मी त्याला नंतर बघून घेतो, काय त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे? का आपण त्याचा स्ट्रेस घेतो आहे? चल बाबा तुला माफ केलं, बाजूला हो माझा प्रवास मोकळा आहे, किंवा तू ये बाजू बरोबर आपण दोघं मिळून प्रवास करू. क्या बात, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. क्या बात, क्या बात. आप क्या कहना चाहेगी चनिलिया जी? नहीं, मुझे लगता है कि यू नो यू हैव टू बी हैप्पी इन स्मॉल थिंग्स. जे छोटे छोटे घोष्टा है दैट इज व्हाट मेक्स हैप्पीनेस. डोंट ट्राई टू लुक फॉर टू बिग थिंग्स इन योर होम विथ योर चिल्ड्रन विथ योर हस्बैंड विथ योर मदर फादर. दैट इज योर हैप्पीनेस. नो वन कैन बाय दैट, नो वन कैन टेक दैट अवे फ्रॉम यू. ते तुमचंच कंट्रोलमध्ये आहे. सो जस्ट हँग ऑन टू दोज मोमेंट्स. क्या बात है, फारच अत्यंत. आय वुड लाईक टू जस्ट ॲड वन मोर थिंग जे मी मुलांकडून शिकलो. आपण ना फार वेळ ना प्लॅनिंगमध्ये घालवतो, 5 वर्षाची प्लॅनिंग, मला 3 वर्षात हे करायचं आहे, मला 4 वर्षात हे करायचं, मला 10 वर्षात ते करायचं आहे. हे ठीक आहे, तुम्ही लहान मुलांना जर पाहिलं ना तर ते हे म्हणतच नाहीत की बाबा नेक्स्ट मंथ वी शूड डू दिस, हे क्या पुढच्या महिन्यात आपण, ते म्हणत नाही आत्ता आपण ड्रॉइंग करूया. सो लिव्ह नाव, मेक द मुमेंट्स नाव. उद्या उद्याचा काय विचार करतो तू? आई वडिलांशी आपण म्हणालात की बऱ्याच वेळा दुःख असतं जेव्हा ते जातात की आपण काही करू शकलो नाही. आज आहेत आहेत, उद्या बोलू आपण आईंशी, परवा बोलू बाबांशी, बाबा तर आहेतच, पण जेव्हा ते नसतात ना आपल्याला वाटतं अरे बोललं पाहिजे होतं. उद्यावर टाळू नका तुम्ही, आत्ताच घ्या हे कार्यक्रम संपल्यानंतर. प्लीज आपल्या आईंना वडिलांना फोन करा ज्यांना तुम्ही मिस करताय. आणि एक गोष्ट सांगू का, आपल्याला खरं म्हणजे मराठी घरात आपण फार दडपण येतं की आपण आईला आई लव्ह यू कसं म्हणायचं, वडिलांना आई लव्ह यू कसं म्हणायचं, हे फार मोठं दडपण. नाही नाही, आपल्या घरात अशी परंपरा नाही आहे, आपण असं म्हणू शकत नाही. मी एक गोष्ट सांगू का, किती जरी एम्बॅरेसिंग असलं स्वतःसाठी असं वाटत असेल, आईला जर तुम्ही आई लव्ह यू म्हणू शकला नाही, वडिलांना जर आई लव्ह यू म्हणू शकला नाही, तर जगण्याचा काय फायदा आहे? मला वाटतं हा फारच इंटरेस्टिंग असा म्हणजे टॉक शो नाही मी म्हणणार, पण गप्पांची मैफिल रंगली होती. जाता जाता एक आत्ता आठवलं म्हणून जरा बोलतो. जिनेजी आपसे पूछना चाहता हूँ, आप तो कुछ गिफ्ट लेती नहीं है इनसे, कुछ मांगती भी नहीं है, कुछ भी गिफ्ट लेती नहीं है, मांगती भी नहीं है. इनका बर्थडे है 17 तारीख को, कुछ देने वाली या नहीं है आप? गिफ्ट देणार की नाही त्याला 17 तारखेला? कारण त्याचा बर्थडे. आणि हेच खरं ते सिनेमाचं वेड आहे, आणि म्हणून त्यांना इथपर्यंत ते घेऊन आलं यशस्वीरित्या. गेल्या 20 वर्षाच्या त्यांच्या प्रवासामध्ये हा फार मोठा टप्पा आहे. या क्षेत्रामध्ये इतकं यशस्वीरित्या काम करणं आणि इतकं प्रेझेंटेबल लोकांसमोर राहणं आणि सतत हसत राहणं हे त्यांच्या निरोगी राहण्याचं मला वाटतं सूत्र आहे. जोरदार टाळ्या आपण या दोघांसाठी देऊया. थँक्यू. आणि त्यांच्या वेड या चित्रपटासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, नम्र विनंती आहे, कारण यानंतरचं खरोखर खूप इंटरेस्टिंग सेशन आहे. मुख्य म्हणजे ज्या व्यक्ती आहेत नुपूर पाटील,
वैमानिक ते न्यूट्रिशनिस्ट असा खूप वेगळा प्रवास आहे त्यांचा, आपण लगेचच सुरू करतो आहोत.